परभणीतील भुक्तरवाडी ग्रामपंचायतीला 14व्या वित्त आयोगातून गावच्या विकास कामांसाठी निधी मिळाला. मात्र या निधीचा योग्य विनियोग न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. परभणीमध्ये भुक्तरवाडी ग्रामपंचायतसाठी शासनाने साल सन 2016 आणि 17-18 मधील 14व्या वित्त आयोगातून या गावांसाठी सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळा ई लर्निंग साहित्य, पाणी फिल्टर, अंगणवाडी बालकांसाठी डेस्क आणि गणवेश, ग्रामपंचायत कार्यालयासाठी CCTV, संगणक आणि इतर फर्निचर खरेदी या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र बहुतांश कामे न करताच ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी हा निधी परस्पर उचलून घेतल्याची तक्रार उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आता परभणी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रत्यक्षात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी फिल्टर, खेळणी, गणवेश यावर खर्च करण्यात आल्याचे दाखवले. मात्र या वस्तूवर एकही रुपया खर्च करण्यात आला नसून यापैकी एकही वस्तू शाळेत पाहावयास मिळत नाही. गावातील विद्यमान उपसरपंच यांच्यासह अनेक ग्रामस्थांना घरकुल आणि विहीर मिळवून देतो म्हणून पैसे उकळून फसवणूक झालेल्या नागरिकांनी सांगितले. राम चौधरी कारबिटवाडी राहणार, कारबिटवाडीचा आहे. ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत भुक्तरवाडी आहे. पण आतापर्यंत या भुक्तरवाडीचा जे सरपंच आहे ते सरपंचांनी 13 आयुक्तामधून काही कामं केलेली आहेत आणि 14 आयुक्त आणि जे 2 हप्ते आहेत 15-16 आणि 16-17 आणि 17-18 आहे, तिन्हीमध्ये जे पैसे उचललेले आहेत त्यांनी काढीचंही काम केलेलं नाही. काही ठिकाणी शाळेवर ई लर्निंग केली म्हणून सांगतोय, पुन्हा ग्रामपंचायतचं फर्निचर खरेदी केलं म्हणून सांगतोय, पण ग्रामपंचायतमध्ये फर्निचर खरेदी केलेलं नाही, तिथं कॅमेरे बसवलेले नाहीत आणि कोणत्याही गोष्टीचं काहीही काम केलेलं नाही. आता अंगणवाडीमध्ये त्यांनी खेळणी वगैरे आणि खुर्च्या गणवेश वगैरे दिल्या म्हणून असं सांगितलेलं आहे. तर अंगणवाडीमध्ये जर वस्तवत जर बघितलं तर 1 रुपयाचा देखील तिथं खर्च केलेला नाही. फक्त काय तर कोथरी खुर्च्या दिलेल्या आहेत, 3 अंगणवाड्या आहेत, तर 3 अंगणवाड्यामध्ये फक्त 15-15 खुर्च्या दिलेल्या आहेत. ह्याच्या अतिरिक्त ग्रामपंचायतला आपलं अंगणवाडीला काही त्यांनी दिलेलं नाही आहे सरपंचांनी. तर एवढा जे निधी आहे ते पूर्ण सरासरी नाही म्हणलं तरी 20 लाख रुपये त्यांनी पैसे उचलून गायब केलेला आहे. तर सरपंच आणि ग्रामसेवक कायदेशीर कारवाई होऊन त्यांना निलंबित करण्यात यावं असे आमचे म्हणणे आहेत. सर्व गावकऱ्यांचे म्हणणे आहेत. शासन ग्रामीण भागात विकास व्हावा या उद्देशासाठी 13व्या 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी वितरित करीत आहे, परंतु या निधीचा योग्य वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अशीच काहीशी तक्रार सोनपेठ तालुक्यातील भुक्तरवाडी ग्रामपंचायतच्या बाबतीत ठरली असून भुक्तरवाडी ग्रामपंचायतला शासनाने 13व्या 14व्या वित्त आयोगातून लाखो रुपयाचा निधी वितरित केला आहे, परंतु या निधीचा योग्य वापर न करता मोठ्या प्रमाणात अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. माझी नुकतीच जूनमध्ये या ठिकाणी शाळेवर बदली झालेली आहे, परंतु जूनपासून अशा प्रकारचं कुठलंही साहित्य आपल्या शाळेवर अद्याप तरी उपलब्ध नाही. यापूर्वीचं काय झाले असेल तर त्याबद्दलची मला कसल्याही प्रकारची कल्पना नाही. शालिनी प्लससाठी रवींद्र देशमुख, परभणी.